जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगोला तहसील कार्यालयाला भेट देऊन तलाठी कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे सांगोला दौऱ्यावर असताना सांगोला तहसील अंतर्गत असणाऱ्या सांगोल्यातील तलाठी व अधिकारी नूतनीकरण केलेल्या कार्यालयाची त्यांनी या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली सांगोला तालुक्यातील नूतनीकरण केलेल्या कार्यालयामुळे सोलापूर जिल्ह्याची शोभा वाढली आहे यामुळे जिल्ह्यातील तलाठी व मंडल अधिकारी यांना प्रेरणा मिळेल तसंच सांगोला तालुक्यातील तलाठी कार्यालयाप्रमाणेच मार्चपर्यंत संपूर्ण तालुक्यातील सर्व कार्यालयं या कार्यालयाप्रमाणे अद्ययावत आणि सुसज्ज करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार अभिजित पाटील यांना व सर्व तलाठी मंडल अधिकाऱ्यांना दिले यावेळी प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर तहसीलदार अभिजित पाटील पोलिस निरीक्षक सुहास जगताप सहाय्यक आयुक्त लोकरे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्यासह नायब तहसीलदार सांगोल्याचे तलाठी विकास माळी मंडल अधिकारी रवींद्र ननवरे अव्वल कारकून राजकुमार जुधळे तसंच इतर मंडल अधिकारी तलाठी आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती दुसरा विषय होता आमचे अत्यंत कर्तव्यदक्ष हो अधिकारी अभिजित जे आहेत त्यांनी आणि त्यांचे तलाठी आणि सर्कल ऑफिसर यांनी लोकसभामधून एक सुंदर ऑफिस तयार केलेलं आहे महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे सुंदर माझे कार्यालय त्या अंतर्गत त्यांनी याच्यात भाग घेतलेला आहे त्याचं उद्घाटन होतं प्लस आज मी सर्व तलाठ्यांना विनंती करणार आहे त्यांची मिटिंग घेऊन की तालुक्यामध्ये संपूर्ण कार्यालय जे आहेत तसे सुंदर करायला पाहिजे तर त्याच्यासाठी मी त्यांना आज मोटिवेट करणार आहे